तर सामना फिनिश हेडकन असणार आहे. चला लगेच जा केशरी स्पोर्ट्स आवाले संघ आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्या क्षेत्रक्षण सजवायचं आहे. आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे आवाले बी संघ. आणि यानंतर देखील आपण स्पेलिंग मॅच बघणार आहोत. आई एकवीर कबाड संघाचा संघ आपण देखील सज्ज राहायचं आपल्या टॉस बॉक्स मध्ये. त्याचबरोबर स्वरस्फोट धामणगाव निलेश धपसेन कंपनी त्यांचा संघ आहे. तर आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आपले युवा क्रीडा मंडळ भिवंडीचे अध्यक्ष सन्माननीय नवनाजी संवाल साहेब. आपण असं विनंती आहे की आपण देखील आपल्या वेबीट आईजीवर यायचं आहे. वेलकम आपल्या देखील अर्धा स्फोट भावाले चषक 2021 च्या वतीने आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच बघितली जबरदस्त एकाटकेटकर आपल्या पाहायला मिळाली. आणि यावेळी देखील दोन संघांमध्ये एकाच गावातील दोन्ही संघ आहेत. शहापूर तालुक्यातील संघ या भिवंडी तालुक्यामध्ये येऊन खेळत आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी वाळशीन बाबदेपाडा या क्रीडांगणावर जबरदस्त देखील आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. समोरच आपल्याला पाहायला मिळते शिव दिंडीगड डोंगराच्या पायथ्याशी एक निसर्गरम्य वातावरणामध्ये हे वसलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर देखील जरीमरी येऊर असणार आहे. जीवनात ब्राह्मणवाडा असणार आहे. आणि आई गौदेवी दुधणी संघ देखील शेवटचा सामना देखील असणार आहे. त्यामध्ये देखील पुढे वाटचाल देखील दिली दुधणी संघाला. आणि आई गौदेवी अलिकेवली संघाला देखील पुढे वाटचाल दिलेली आहे. त्याचबरोबर सन्माननीय नरेश तारे आपणास देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. मॅनप्रम धामणगाव तीन षटकांचा सामना असणार आहे. सर आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय यवी गावचे उद्योगपती सन्माननीय संजय जयपड जाधव त्यांच्या समेत आपण पाहतोय. आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी चे अध्यक्ष आहेत. स्कूल मॅन म्हणून याच्याकडे बघितले जाते. सन्माननीय नवनाथजी सोंगाल साहेब त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला टी शर्ट मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जो आपण देतोय तो देखील आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. त्याचबरोबर निलेश दापसी आणि सुक्रिया बागी यांच्या माध्यमातून देखील तो टी शर्ट आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. त्याचबरोबर देखील स्मृती पिलाने दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या मान्यवर कक्षामध्ये सर्व मान्यवर खेळाडू वर्ग प्रेक्षक वर्ग सर्वांचं अर्धा स्फोट भावालीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि या सामन्याला देखील सुरुवात करतो. आजच्या दिवसातील या पहिल्या गटातील या दोन संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्टॉप ऑर्डरचे फलंदाज करण आणि भाऊ सलामीला सलामीवीर म्हणून पुढे आलेले आहेत. ज्यावेळेस पहिल्याच बॉल आपण बघितलं तर ज्या प्रकारे चेंडू आटला त्याच प्रकारे देखील चांगलं क्षेत्रक्षण देखील आपल्या पाहायला मिळते. योगेश चेंडू पुढे आला होता. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते एकच धाव येते. तर ज्या फलंदाजाने आपण बघितलं तर 29 बॉल मध्ये 59 धावांची खेळी आजच्या दिवसामध्ये साकारली. ते देखील आई गावती वाळशी त्या संघाबरोबर केलं. तिन्ही वेळा जीवनदान दिलं होतं. आणि यावेळी देखील निश्चितच सांगितलं होतं ते देखील केशरी स्पोर्ट्स आवाले संघाच्या संघाने एकानी जास्तीत जास्त फोकस असणार आहे. ते देखील भाऊ याच्यावर जास्त आमचा फोकस असणार आहे. भाऊ याच्यावर जास्त फोकस असताना देखील भाऊ देखील ऑन स्ट्राईक वर देखील सज्ज झालाय. तर गोलंदाज महेश तीन षटकांचा सामना असणार आहे. आणि पहिलं षटक पॉवर प्लेचा षटक आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील आपण बघितलं तर चांगला फटका फेस केलाय भाऊच्या माध्यमातून. लॉंग आउट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक देखील पुढे जाते. तोपर्यंत दुसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट केली. आणि दोन धावा मात्र निश्चित पुढे जात आहेत. तीन या धाव संख्येवर शंभरच्या सत्रामध्ये मात्र कुठलाही संघ जिंकू दे मात्र आवाले तर संघ आजच्या दिवसामध्ये असणार आहे. खास करून आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर जबरदस्त कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे.
आई गाव देवी धामणगाव संघ असेल त्याचबरोबर मुरी बी संघ असेल अष्टविनायक पोगापाडा संघाला देखील मात्र स्पर्धेतून बाहेर पाठवलेलं आहे. ज्यावेळी तिकडे चांगला फट गा चांगला प्लेसमेंट आणि हा चमकर येतोय सर. चौथा पाऊल आपण बघितलं तर स्टार्ट सर्वांमध्ये ऐकून जातोय सर आपल्या मान्य प्रकक्षामध्ये उपस्थित होत आहेत सन्मानीय आकाश शहरचे मात्रे आपल्या देखील सरच्या स्वागत आहे क्रीडानगरीमध्ये वेलकम सर. पाचवा बॉल देखील आपण बघितला तर डॉट स्पर्धेमध्ये सर निघून जाते जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायचं महेश त्या मध्यमधून एक पहिले षटक पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नंतर आठ या धावसंख्येवर पूर्णपणे थांबवले गेले चौकार सात धावा माफ करा ज्यावेळी देखील फ्रंट फुटवर धावून शॉर्ट बॉल चेंडू देखील गेलाय फाईल क्षेत्र आपले क्लिअर केलं आणि येतोय चौकार. तर सबकर आल्यानंतर देखील धाबा आपण बघितलं तर तब्बल अकरा धाबा धापलकावर लागल्या जात आहेत आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं पहिलं पॉवर पेथे षटक जे आहे ते देखील संपलेलं आहे आणि अकरा धाबा धापलकावर लागलेले आहेत. तर दुसऱ्या षटकात देखील प्रारंभ होते आणि आपल्या गोलंदाजी मार्कवर योगेश वर जबाबदारी दिली जाते. तर ज्या गोलंदाजावर फलंदाजावर जी जबाबदारी दिली जाते ती मात्र जर योग्यरित्या जर पार पाडली तर संघ देखील आपला अतिशय चांगल्या प्रकारे पुढे बिलॉंग करत असतो. ते काव्य देखील दोन संघांच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळालं. तर दुसरं षटक देखील हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश आपल्या बॉलिंग लाईनवर सज्ज देखील झालाय. तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली होती करण असेल भाऊ असेल कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील आतापर्यंत पात्र चालले नाहीये. संत सावंत सुरुवात आपल्या पाहायला मिळेल त्यामध्ये पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये दोन चौकार देखील योगेश देखील आपण बघितलं तर आउट ऑफ द पिच नो बॉलचा इशारा येतोय फ्रीड चेंडू असणार आहे खराब बॉल हाताळलाय पहिलाच बॉल नो चेंडूचा इशारा आलाय मात्र कुठल्या संघाचा पारड जड होते आणि कुठला संघ मात्र अधिकाधिक चांगली कामगिरी करते तो फ्रेट देखील दोन संघाच्या माध्यमातून देखील असणारे फ्रेट बॉल होता अतिशय स्तरक चेंडू आताला मात्र लाईन लेंथ ही आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत व्हाइट बॉलचा इशारा आलाय पहिल्याच बॉल आपण बघितला तर नो बॉलचा इशारा आला होता त्यानंतर व्हाइट बॉलचा इशारा येते फ्रेट अजूनही असणार आहे. योगेश मात्र खराब कामगिरी करते त्याच्या जरोवर धावांचा वेग देखील पुढे येतोय ते देखील तेरा या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. आपली देखील आपण बघितलं तर व्हाइट बॉलचा इशारा येते सरळ हा तिसरा बॉल देखील आपण बघितला तर स्पायर चेंडूचा मारा दिशेन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर चौदा धावा देखील धापलकावर लागल्या जाते अजूनही फ्रीट जारी असणार आहे आणि या फ्रीट चेंडू हाताळण्यासाठी थोडासा प्रेशर फील होते गोलंदाज योगेश. मध्ये चेंडू हाताळला होता अतिशय चांगला चेंडू हाताळला होता सुंदर चेंडूची फेकी नंतर मिसफील्ड होते आणि तत्पूर्वी लगेचच दुसरी धाप देखील कम्प्लीट केली जाते आणि या दोन धाबी देखील 16 धाबा या धापलकावर मात्र लागल्या जाते. शबरी सहस लाग केला चेंडू चेंडू हवेमध्ये आहे शत्रक्ष देखील चेंडूच्या खाली होते आणि आपली कुठल्या प्रकारे चुकी देखील केली जात नाही मात्र फलंदाज करण बाद होते.
सर फलंदाज सपात होते स्क्रण याला पत्र डगबला पाठवले जाते आणि सा पहिली सलामी जोडी आपण बघितली तर करण देखील बाद होते पहिल्या विकेटचं पतन झालं ते देखील धावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे बळकावर लागलेले आहेत त्यामध्ये देखील आपण बघितलं तर 16 या धावसंख्येवर पहिला फेल होते करण विकेट समत्र प्राप्त केलेले त्यानंतर नवीन फलंदाज अंदर क्रिजवर येते पप्पू येते दुसरे षटक प्रगती पथावर असताना देखील सलग 3 बॉल खराब गोलंदाजी आतली होती त्यानंतर 2 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे आतलते विलीस देखील चांगला फटका फेश केलाय मात्र लॉंगर आणि लॉंगअपच्या मध्ये चेंडू जातो तोपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र थोडासा पंपलिंग होते आणि तिसरी धाव देखील घेण्याचा मात्र प्रयत्न केला जातोय मात्र तिसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे सहजरित्या सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये देखील पोहोचला जातोय आणि या 3 धावेने स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे सर 19 धावा धावलकावर चालले जाते ते देखील अवार्ड बघितले जर पप्पू असेल त्यावेळी सबॅकफुट पंच केलंय डिप कव्हर क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर चांगलं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते खरं कुठल्या प्रकारे मोठा फटका देखील पिच कडून दिला जात नाहीये या दुसऱ्या षटकामध्ये योगेश आपण बघितलं सर्वात खराब झाली होती त्यानंतर 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते तर अजूनही मात्र 2 बॉल बाकी असणार आहेत त्यामध्ये 4 बॉल आतापर्यंत हाताळले आणि 20 धावा या धावलकावर मात्र लागले जात आहेत पाचवा बॉल देखील अतिशय चांगला चेंडू आता होता तो सर्व चेंडूची लेंथ लाईन मध्ये हा चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता झालेली समाप्ती झालेली आहे शंभरचा बॉल देखील असणार आहे एज लागली इनसाइड एज लागली अरे फलंदाज मात्र पप्पू याची खेळ संपुष्टात हा दुसरा फलंदाज इस्पात होते एटक आपला जातोय पप्पू सरा भाऊ बस बात झालेली आहे कदा शब्दाच्या बॉलवर आपण बघितला तर त्याने मात्र विस्फोटक फलंदाजी साकारली होती धुमाकूळ घातला होता तो देखील मोठ्या फटक्यांमध्ये माहीर असलेला फलंदाज मात्र डगआउटला पाठवला जातोय आणि 20 च्या धावसंख्येवर थांबवले गेले त्या दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसरं षटक देखील प्रगती पथावर आणले जाते आणि गोलंदाज देखील गोलंदाजी मार्गावर सुरेंद्र येते तरी मागच्या मॅच मध्ये देखील आपल्या डावाला पूर्णपणे सावरला होता संघ अडचणीमध्ये होता सूर्य ज्याने मात्र जबरदस्त कामगिरी केली होती 34 धावांची खिली साकारली आणि 49 धावांचं टार्गेट देखील सहजरित्या पार पाडलं होतं पहिलाच बॉल आपण बघितला जर फार फेम डिलिव्हरी आतला जाते आठव्या बॅटने पिकअप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क देखील झालेला नाहीये आणि डॉट स्वरूपामध्ये पहिलाच बॉल जातोय निर्धाव स्वरूपामध्ये निघून गेलाय तर सुरेंद्र पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्गावर त्यावेळी देखील चेंडूवर कुठल्या प्रकारे नजर नव्हती नजर हटे आणि दुर्घटना कशी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कारण बॉलच्या रेंज मध्ये जाणं देखील खूप गरजेचं असतं एखादा मोठा फटका जर आपल्याला पेश करायचा असेल तर फुटवर्क आणि चेंडूवर नजर टायमिंग मात्र साध्य करावा लागतोय त्यावेळेस देखील चांगला फटका तर पेश केला पुन्हा एकदा डिप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू देखील साथ आहे डिप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू देखील थोडासा फिरतोय डिप पॉइंट क्षेत्रामध्ये तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट होत आहे त्याने या 2 धावेने धाव फलक जर आपण बघितलं तर 22 या धावसंख्येवर लागलेला आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूचा देखील खेळ होते 30 पेक्षा जास्त जर धावा जमा झाल्या तर चांगली धावसंख्या देखील लागली जाते दुसरा धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातो सातत्याने डीप कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खेळून काढला जातो चांगला फटका देखील पेश करतो मात्र यावेळी देखील 2 धावा येत आहेत आणि दुहेरी धाव संख्येने देखील आपण बघितलं तर 24 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत शंभर दशक आपल्याला पाहायला मिळते आणि 4 चेंडूंचा इशारा होते
चार बॉल देखील कंप्लीट झालेले आहेत. त्यामध्ये अजूनही दोन बॉल मात्र बाकी आहेत. त्यामध्ये 24 धावा तर लागले त्यातून पुढे तर एखादा मोठा फटका येतोय तर एक चांगलं फायटिंग टोटल स्कोर मात्र स्कोरबोर्डवर लागेल तो प्रयत्न देखील असणार आहे. आवली मात्र चांगला फटका पेश केलाय. छत्रसंघ चेंडू खाली येतोय. त्याच आउट फलंदाज पदपत्र याची केली संपुष्ट. तर शब्बरचा बॉल असणार आहे आणि या शब्बरच्या बॉलवर आपण बघितलं तर दत्ता येतोय. आपली आडव्या बॅटने पिकअप केलं स्कॅप मध्ये. आता शत्रक्षण देखील अतिशय चांगले शत्रक्षण होते. तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि या दोन धावीने मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या फलंदाज मात्र बाद होते. तर दोन धावीने देखील 26 धावा धावलकावर लागल्या जात आहेत आणि 27 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आजच्या दिवसातून आपण बघितलं तर स्टॉप फॉर मध्ये जाण्यासाठी शब्बरचा सामना खेळण्यासाठी देखील सज्ज असणार आहे. तर मनोज गटल याचं देखील शुभारंभ होते. वेलकम. अरे त्याचबरोबर जर आपण बघितला तर 27 धावांचं लक्ष ठेवले. पुढील दोन संघ आपण चला टॉस साठी यायचा आहे. एकविरा स्कवाड आणि स्वरस्फोट दामणगाव संघाचा संघ आणि आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. नाडीपीचा कॉल देखील केला जातोय. तर चला लवकर एकविरा कवाड संघ अगोदर देखील तुम्हाला कॉल दिला होता. अगोदरच आपण ज्यावेळी इनिंग संपते त्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं होतं. तर मी अगोदर देखील आवाज दिला होता. ज्यावेळी चौथे षटक आपला प्रारंभ होतो शब्दचं षटक ज्यावेळी लावलं जातोय त्यावेळी आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. विनंती असेल कारण थोडासा वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. दुसरे इनिंग चालू होते त्यावेळी मात्र ओपनिंग आपल्याला घेता येत नाहीये. त्यासाठी मात्र आपल्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. तर स्वरस्फोट दामणगाव संघाचा संघाने देखील आलेला आहे. वेलकम. आपलं देखील सरचे स्वागत आहे. तर सन्मान्य आकाश दादा मात्रे आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभाचे दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. जरा एका बाजूला एकिबिरा कबाडा संघ आपल्या पाहायला मिळतोय. तर एका बाजूला आपण बघतोय स्वरस्फोट दामणगाव या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल देखील केला जातोय. सर मान्यवरांचे आभार. मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. सर नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे. एकविरा कवाड संघाच्या बाजूने तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निबेट केलेला आहे. सरासफोट धामणगाव संघाला फलंदाजीसाठी देखील आमंत्रित केलेलं आहे. सर एकदा आपण बघितलं 27 धावांचं लक्ष आहे आणि या 27 धावांचा पाठलाग करताना देखील सलामी जोडी योगेश जबरीसा पहिला चेंडू आपण बघितला तर चेंडू हा बी मध्ये आहे. झेलवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र नमस लॅन्सबे चेंडू ट्रॅक झाला. चेंडूच्या मागे छत्रसंघ देखील पुढे गेला होता. मात्र चेंडू देखील आपण बघितला तर छत्रसंघ अवाक्याच्या बाहेर होता. दोन धावा येत आहेत आणि या दोन धावेने संघाचं अकाउंट देखील ओपन केलं जाते. संघाचा स्त्री विनिश्चय केले जाते. तो देखील आवाले बी संघ
केशरी स्पोर्ट्स आवाले संघ आपल्या पाळलेले दोन्ही संघ एकच गावातील संघ आहेत. 27 धावांचं पहिलं मापन लक्ष्य आहे. त्यावेळी तिकडे आपण बघितलं तर अतिशय चांगला फटका फुली केलाय. चेंडू देखील पुन्हा एकदा हवेमध्ये असणार आहे. स्पीड अप क्षेत्रामध्ये एकच टप्प्यावर चेंडू देखील जातोय. क्षेत्रक्षक चेंडूच्या अवतीभोवती फिरते तोपर्यंत तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि या सक्सेसफुल तिसरी धाव देखील आपल्याला कम्प्लीट होते. तीन धावेने स्कोर कार्ड देखील पुढे येतोय. 5 धावसंख्येवर सर्वात तर चांगले झालेले. इथे मात्र थांबावं लागेल. ते देखील केशरी एस्पोर्ट आवाले या संघाला आवाले बी संघ देखील क्षेत्रशी करणार संघ देखील आपल्याला पाळा मिळते. देखील पुन्हा एकदा आपण बघितलं तर इनफील्डच्या वरून चेंडू निघून जातोय स्टिप कव्हर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा दुसरी धाव देखील घेतली जाते. सातत्याने इनफील्डच्या झोन मध्ये आपल्याला पाळा मिळतो. टार्गेट केले जाते आणि या एकंदरीत तिसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे वेगाने कम्प्लीट केली. जबरदस्त कॉलिंग आणि चांगला टायमिंग देखील वापरला जातोय. तो देखील दोन फलंदाजांच्या माध्यमातून स्टाफ अडोटेशन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर क्रिसबर तो देखील असेल योगेश असेल आणि त्याचबरोबर फलंदाज सचिन त्याचबरोबर सन्मानिया अनुमान तागी. आपणास विनंती असेल की आपण देखील आपल्या वेळपीठावर यायचं आहे. सर तीन बॉल आपण बघितलं. तीन बॉलवर 8 धावा या ठिकाणी मात्र कम्प्लीट केल्या जात आहेत. आणि हा चेंडू एकत्र बघितला तर जुव्या इष्टीच्या जास्त प्रमाणामध्ये बाहेर आताला जातोय. आणि वाईट चेंडूचा इशारा येतोय. एकंदर 9 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 27 धावांचं लक्ष आहे. आणि 27 धावांचं लक्ष समोर असताना देखील केशरी स्पोर्ट्स आवाले संघ एक मजबूत दिशेने वाटचाल करते. आपले मात्र चांगला बॅटर चेंडूमध्ये चांगला संपर्क झाला. पुण्याचा चेंडू हवेमध्ये आहे. मात्र पॉवर प्लेचा षटक आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र भरपूर समाचार घेतला जातो. चेंडू ते एकंदर आपण बघितलं तर थोडस मागे पडते. चांगलं क्षेत्र देखील पाहायला मिळेल. शुभवर्जी श्रेणी मात्र 2 धावा पुन्हा एकदा कम्प्लीट गेल्या. आणि या 2 धावेने फलक देखील पुढे जातोय. तो देखील 10 या धावसंख्येवर माफ करा 11 धावा धावफलकावर लागले जाते. एकंदरीत आतापर्यंत 4 बॉल आतापर्यंत हातलेले आहेत. त्यामध्ये अजूनही 2 बॉल मात्र बाकी असणार आहेत. जबरदस्त सिंगल डबल तिहेरी धावे धापलक जाबले मात्र लेखी चांगला फटका आहे. संपर्क चांगला झालाय. पॅड चिन्ह मध्ये चांगला कनेक्शन निघून जातोय. ज्योतिष नावाचा हा ब्रँड षटकार. तर षटकार येतोय. आणि या षटकाराने धावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे स्कोर कार्डवर लागले जाते. त्या देखील 17 धावा. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. बराचसा चेंडू उंची जास्त लांबी देखील जास्त. आणि हा चेंडू देखील निघून जातोय. सर्व बॅटने सर्व फटका बिग षटकार बॅक टू बॅक येणार हा दुसरा षटकार. आणि या षटकाराने धावांचा वेग देखील अतिशय चांगल्या प्रकारे पुढे येतोय. तो देखील 23 धावसंख्येवर बिग षटकार. पहिल्याच ओव्हर्स मध्ये आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. तो देखील कैशरी स्पोर्ट्स आवाले या संघाने तब्बल धावा देखील आपण बघितलं तर 23 धावा धापलकावर लागले जाते. 27 धावांचा टार्गेट आहे. सोपं समीकरण. जवळपास विजयाच्या दिशेने मात्र या ठिकाणी वाटचाल करता देखील आपल्या पाळा मध्ये याबिलेचा सहकार येतोय. आणि विजय संपादन करतोय केशरी स्पोर्ट्स आवाले संघ. अभिनंदन केशरी स्पोर्ट्स आवाले. हडलक आवाले बी संघ. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. त्याने जबरदस्त कामगिरी केली. चांगली फटकेबाजी केली. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय सचिन. आपण पुढे यायचं आहे. तर आवाले बी संघ मात्र स्पर्धेतून बाहेर जाते. हडलक एक संघ आवाले गावातील संघ बाहेर जातोय. एक संघ मात्र पुढे बिलॉंग झालेला आहे. तो देखील संध्याकाळच्या 17 खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. तत्पूर्वी लगेचच मैदानाच्या आतमध्ये
आई एक गिविरा कबड संघाने आपला क्षेत्रशेन देखील सजवायचा आहे आणि त्याचबरोबर सर मॅनेजमेंटचा टी शर्ट आपण मॅनेजमेंटचा टी शर्ट आपण देतोय तर नवनाथजी संघाला साहेबांना विनंती असेल सर त्यांच्या नावाने तर आकाश दादा मात्रे आपण विनंती असेल आपले शुभस्तुत टी शर्ट आपण द्यायचं आहे सचिन आणि जबरदस्त बॅटिंग वाल्यांचा बॉल आहे यो अवॉर्ड वाल्यांचा आणि परत